खरच म्हणजे काय शब्द आहे माझा एक नंबर राहतो उभा राहतो यो हाय हे गाइस झाली तुमची डान्स प्रॅक्टिस चालू आहे ओके माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे जी आम्हाला ऑलरेडी माहिती आहे ती गुड न्यूज नाहीच आहे अगं ती जुनी झाली नाही का माझ्याकडे एक नवीन आणि वेगळी गुड न्यूज आहे ऍक्च्युली ती गुड न्यूज आहे ना स्पेशली विण्यासाठी हा माझ्यासाठी यस बाय द वे तू असा का उभास डान्स असा तो माझ्या म्युझिकल मध्ये डान्स करणार आहे आणि ही त्याची डान्स पोझिशन अरे पण खरा डान्स तर मी सांगितलेली गुड न्यूज ऐकल्यानंतर सुरू करणार आहे विनय मग सांग ना पटकन ओके विनय समू विनय श्रीकांत लग्न करतोय अरे वेड्या तुझी लाईन क्लिअर आहे ना मग म्हणजे मॅडम म्हणून होत नाहीये नाही एक नंबर यस पण तुम्हाला कोणी सांगितलं अरे आकांक्षा देतात कॅफेवर मॅडम खाली आल्या एक मिनिट एक आल्या होत्या त्या गेल्या त्यांनी मला सांगितलं ऍक्च्युली ना आकांक्षाला श्रीकांतनी तो फोटो पण पाठवला होता मुलीचा तोही आम्ही बघितला यार अभ्या ही खरंच ग्रेट न्यूज आहे यार कधी आहे लग्न कधी आहे मित्रा लग्न ठरतंय असं म्हणालो मी लग्न ठरलंय असं नाही म्हणालो अरे मग ठीक आहे ना आपण ठरवू ना लग्न आणि आपणच ठरवलं पाहिजे म्हणजे कसं आहे की मिस आकांक्षा आणि मिस्टर विनय यांचं जुळेल आणि तो डोनाल्ड नावाचा काटा यांच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल करेक्ट पण त्याकरता विनय तू आता मागे आठवू नको जर आधी सगळा गोंधळ घातलास तर बघ अरे साई भंडार जसे भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात ना तसा या महासंधीचा लाभ घे हिला काय उलटी होत होती काय नाही नवीन स्टेप शिकवत होती शिकतोस सॉरी काय विचारतोय ए खाली काय करतो चल बर छान स्टेप आहे ना करत बस इथे सावधान काय आडवडीक चाली जरा थोडं धीर धरा ना मग तुमच कसा आहेस दादा मी बरा आहे पण तुला काय अशी धाड भरली कुठे काय मला काय झालंय मी ठणठणीत आहे एकदम तुला ठणठणीत चोपला पाहिजे साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही कसा वाटता आम्हाला छानच वाटतंय पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही बऱ्या दिसतो अगो नक्षत्रवाणी दिसता आज दोघ खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना हो ना आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडते कमी कमी स्वप्नात मी तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड प्लीज सिट डाऊन तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय वाव अबे
हे टेबल नको. का? हे खूप मोठं होत यार, म्हणजे नाही असं ना मोठ प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोट पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके